मोहपाड्यात कपड्यांच्या दुकानाला आग, दुकानात माल जळून भस्मसात. मोहपाडा मुख्य बाजारपेठेतील रवींद्र गायकवाड यांच्या कपड्यांच्या दुकानाला आज बुधवारी पहाटे अचानक आग लागून दुकानातील कपड्यांसह इतर सामान अंदाजे 3,50,000 रुपयांचा माल आगीत जळून खाक झाला आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोहपाडा मुख्य बाजारपेठेत राहणारे रवींद्र गायकवाड हे पहाटे 5 वाजता गाढ झोपेत असताना त्यांच्या ओम मानसी लेडीज कलेक्शन या कपड्यांच्या दुकानातून धूर बाहेर पडत असल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी सांगितले. यावेळी रवींद्र गायकवाड आपल्या दुकानासमोर आले. आग आटोक्यात आणण्यासाठी आसपासच्या नागरिकांनी मदत केली. यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही आग दुकानात शॉर्ट सर्किट होऊन लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावेळी दुकानातील आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानातील किमती कपडे, फर्निचर, सिलिंग फॅन, रोख 27,000 रुपये, कपड्यांचे बिलं असे अंदाजे 3,50,000 रुपये किमतीचा माल आगीत जळून भस्मसात झाला.